महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि इथल्या परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये म्हणजे 15 तारखेपासून मी आणि जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी प्रशासकीय त्याचसोबत मराठा सेवा संघाचे काही समन्वयक पदाधिकारी इथे पाहणी करायला आलो आहे आणि असं ठरलं की या 15 तारखेपासून उद्या सन्मान्य श्री कलेक्टर साहेब प्रशासकीय सोपस्कर उरकून या 15 ऑगस्टला मराठा राजश्री छत्रपती शाहू महाराज किंवा त्याच्या संबंधित असणाऱ्या योजना किंवा आपले भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ह्यांच्या नावाने जी वसतिगृहाची योजना शासनाने काढलेली आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी इथे त्यांची अकोमोडेशन होण्याच्या दृष्टीने साधारणतः 40 मुली आणि 40 मुलं यांची इथे व्यवस्था करण्यात येणार आहे. 15 तारखेपासून हे हॉस्टेल आम्ही या योजनेच्यासाठी खुलं करू. येत्या काळामध्ये याला सगळ्या दृष्टीने सुसज्ज करण्याच्या दृष्टीने जो काही निधी याला लागेल तो निधी तातडीनं उपलब्ध करून देऊ. केवळ हॉस्टेलच नाही, केवळ वसतिगृहच नाही, तर त्यासोबत मुलांच्यासाठी अभ्यासासाठी एक सुसज्ज अभ्यासिका, चांगला एक जिम, त्यासोबतच मुलींना स्वतंत्र दालन आणि मुलांच्यासाठी स्वतंत्र दालन अशा वेगळ्या वेगळ्या 2 विंग्समध्ये 40-40 मुलं आणि 40 मुलं आणि 40 मुली ह्यांची राहण्याची व्यवस्था इथे होऊ शकते अशी व्यवस्था करण्यात आलेली. याच्यासाठी लागणारा सगळा निधी आणि आनुषंगिक बाबी या सगळ्या शासन स्तरावरती कलेक्टर महोदयांच्या स्तरावर जिल्हा नियोजनामधून आम्ही खर्च करू किंवा वेळोवेळी मार्गदर्शन जसं मिळेल शासनाकडनं त्यासाठी आम्ही तशी व्यवस्था करू.